बोलो काय बोलायचं मी मोहित कंबोजन कंबोजला कधी भेटलेलो नाही पण जे मी ऐकलेलं आहे ते सुद्धा पेपर आणि तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून ओव्हरसीज बँकेचा 52 कोटीचा घोटाळा त्याच्याचबरोबर PNB बँकेचा घोटाळा कदाचित तुम्ही तेच कंबोज म्हणत असाल हो त्यांच्याबद्दल मी काहीतरी ऐकलेलं आहे कदाचित ते ज्या पद्धतीने सोमय्यांना मीडियाचं अटेन्शन मिळतं ते बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांनासुद्धा ते त्या ठिकाणी मिळावं म्हणून अशा पद्धतीचे ट्विट ते करत असावे असं मला वाटतं आणि ते सेल्फ पब्लिसिटी आहे म्हणजे स्वतः TV वर यावं मीडियामध्ये यावं कदाचित त्याच्यामुळे ते मीडिया ते ट्विट करत असावे बाकी ह्याच्यामागे कुठलीही गोष्ट नसावीत असं मला तरी वाटतं आता शेवटी त्यांच्याच पक्षातला एखादा व्यक्ती असेल तर त्यांच्या नेत्याला पाठराखण करण्याशिवाय दुसरी कुठलीही संधी त्याच्यामध्ये नसते त्यामुळे कदाचित त्याच्यामुळेच त्यांनी त्यांची पाठराखण केली असावी पण एक कसं असतं की अशा पद्धतीचे ट्विट नाही तर स्टेटमेंट करून लोकांमध्ये आणि मीडियामध्ये कुठंतरी लोकांचं मत विचलित करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात त्याचाच हा एक भाग असावा मी याच्यावर काही बोलणार नाही सामान्य लोकांना याबद्दल काय वाटतं हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे अधिकारी असतील सामान्य लोक असतील नाही तर कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीने जर कुणी मारत असेल धमकी देत असेल तर हे आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा सामान्य लोकांना काय वाटतं हे बघण्याची जरूरत आहे आणि या गोष्टी सामान्य लोकांना आवडत नाही या गोष्टीला लोक कुठंतरी दडपशाही नाही तर कुठंतरी गुंडाशाही असं म्हणू शकतील धन्यवाद वर्षाच्या कोरोनानंतर राज्यामध्ये पहिल्यांदाच दहीहंडीच्या उत्सवाच्या माध्यमातून हिंदूंचे सण साजरे होत आहेत 19 तारखेला पहिला दहीहंडीचा उत्सव आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 23 वर्षापासून हा दहीहंडीचा उत्सव साजरा करत असताना एक आयोजक म्हणून 2012 साली जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं माझ्या संस्कृती या प्रतिष्ठानच्या मंडळामध्ये जागतिक विक्रम केला होता त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं घेतलेली आहे आणि लिम्का वर्ल्ड रेकॉर्डनं सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ह्या पक्षाचा आमदार म्हणून मी सर्वप्रथम शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्री या नात्यानं मागणी केली की दरवर्षी गोविंदाच्या 1-2 दिवस अगोदर सुट्टी जाहीर केली जाते ती सुट्टी आपण किमान 3 आठवडे आधी जर जाहीर केली तर गोविंदा चांगल्या प्रकारे सराव करू शकतील आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने ती मागणी मान्य केली आणि गोविंदासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली 19 तारखेला त्यानंतर दुसरी गोविंदांची मागणी होती की अनेक वेळा गोविंदांचा अपघात होतो त्यांना विम्याचं कवच देणं गरजेचं आहे एक आयोजक म्हणून आम्ही तर त्यांना एक कवच देत असतो परंतु शासनाच्या वतीनं जर सुरक्षा कवच मिळालं तर निश्चितपणे गोविंदा अजून जास्त पद्धतीने चांगल्या प्रकारे तयारी करू शकतील काल देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी गोविंदांना 10 लाखाचं सुरक्षा कवच जाहीर केलं आणि त्याची सगळे पैसे हे राज्य शासनाच्या वतीनं राज्य शासन भरणार आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ह्या दोन मागण्यांबरोबर तिसरी आमची शेवटची प्रमुख मागणी अशी होती की गोविंदा हा क्रीडा प्रकारामध्ये समावेश त्याचा व्हावा 365 दिवसातून उत्सव किंवा सण म्हणून साजरा होणारा हा सण फक्त एका दिवसाकरता मर्यादित न राहता 365 दिवस कबड्डी किंवा हुतुतू किंवा इतर खेळांप्रमाणे तो खेळ खेळला जावा
आणि असे जी मागची मागणी होती त्या मागणीचे अनुसरून आजच विधिमंडळाचं विधान परिषदेचं हे सत्र संपल्यानंतर क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की आमची शेवटची जी मागणी आहे की ह्या दहीहंडी उत्सवाचा ह्या गोविंदा क्रीडा प्रकारामध्ये साहसी क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश व्हावा, प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा म्हणून तो स्पोर्ट्सचा दर्जा त्याला द्यावा, जेणेकरून पुढल्या वर्षापासून प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा राज्यभर 365 दिवस स्पर्धेच्या माध्यमातून चालू होईल आणि एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ या क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्या कारणानं सगळ्या गोविंदांना मिळेल आणि मला खात्री आहे की आजच मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातील घोषणा करतील. पिछले कई सालों से महाराष्ट्र की ये संस्कृति है, महाराष्ट्र का ये उत्सव है, पूरे देश में मनाया जाता है मगर महाराष्ट्र की बात ही कुछ और है. हमने पिछले 22 सालों से मैं लगातार आयोजक के तौर पे ये दहीहंडी का आयोजन कर रहा हूँ. 2012 में जोगेश्वरी के जय जवान गोविंदा पथक ने हमारे ही व्यासपीठ पे एक विश्व विक्रम प्रस्थापित किया था जिसकी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने नोंद ली है, उनको बख्शीश की रकम भी मिल गई. मगर साथ ही में बहुत सारे लोगों के ये कहना था कि गोविंदा की जो छुट्टी होती है वो एक दो दिन पहले डिक्लेयर की जाती है, वो कम से कम 3 हफ्ता पहला डिक्लेयर किया जाए. हमारी सरकार देवेंद्र फडणवीस सर और एकनाथ शिंदे साहब के आने के बाद मैंने वो मांग की थी और वो मांग पूरी करके गोविंदा की छुट्टी हो गई है, छुट्टी डिक्लेयर की गई है. और साथ ही में हमारी दूसरी मांग थी कि गोविंदा को बीमा कवच होना चाहिए, वो भी मांग कल के कैबिनेट बैठक में आदरणीय एकनाथ शिंदे साहब और देवेंद्र फडणवीस ने मानने की है. मैं ये चाहता हूँ कि गोविंदा एक दिन का उत्सव नहीं होना चाहिए बल्कि 365 दिन, जैसे पिरामिड स्पेन में होता है, चाइना में होता है, उसी तरह महाराष्ट्र में होना चाहिए, अपने देश में होना चाहिए. और उसके लिए आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने कुछ ही वक्त बाद एक स्पोर्ट्स डिपार्टमेंट की एक बैठक बुलाई है और अगले सालों से प्रो कबड्डी के लेवल पे प्रो गोविंदा की निर्मिति की जाएगी और राज्य शासन के माध्यम से वो जो स्पोर्ट्स है उसको डिक्लेयर करते हुए राज्य के हर कोने में वो क्रीड़ा प्रकार के रूप में खेला जाएगा. मुझे इस बारे में कुछ पता नहीं है, मगर हाँ एक बात है कि उनके बहुत सारे विधायक हमारे संपर्क में. एक सवाल, वंदे मातरम को लेकर जिस तरह से वंदे मातरम को लेकर कई मुस्लिम विधायक है वो कहते हैं उन पे जबरदस्ती हो सकती है. देखिए, हेलो कहा जाता ही, हेलो तो क्या कोई मीनिंग नहीं है क्योंकि दुनिया भर में हेलो कहा जाता है, मगर जिसके दिल में राष्ट्रभक्ति हो वो अगर वंदे मातरम कहेगा, वो अगर जय महाराष्ट्र कहेगा, वो अगर जय हिंद कहेगा तो मुझे लगता है कि ये हमारे देश के हित के रूप में है. और अगर सुधीर भाऊ ने वो मांग की है तो गलत नहीं है. मैं खुद भी हेलो की बजाय अगर वंदे मातरम बोलूंगा मुझे उसका गर्व होगा.